कशा तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। पायाचे जोडवले असं हे झाले, रुतायला लागले रुतायला पायातलं एक मिनट। तर कसे आहात तुम्ही? बाहेरचा सगळा आवाज येतो त्याच्यामुळे मी ना खिडकी बंद करते। आणि आत्ता वाजलेले आहेत 5:30। तर ना आता भरपूर सारे प्रश्न आहेत तुमचे की तुम्ही पण एक्साइटेड आहात की मुलगी झाली का मुलगा झाला हे ऐकण्यासाठी। तर प्रेग्नेंट सॉरी डिलिव्हरी झाली त्याच्यामुळे मग सगळे प्रश्न तसेच राहिले आणि त्याच्यावरतच प्रश्न येतात, निर्माण होतात की मुलगा झालाय का मुलगी झाली का मुलगा झालाय, नॉर्मल झाली की सिजर झालंय, हे सगळे प्रश्न असतात। तर त्या प्रश्नांची तुमच्या ह्या प्रश्नांची मी उत्तरं देणार आहे आज। तर भरपूर अशा कमेंट आल्यात की काय झालंय काय झालंय, तुम्ही पण एक्साइटेड आहेतच का, काय झाले काय नाही, तर काय होणार आहे मुलगा किंवा मुलगी ह्या दोनपैकी काय होणार आहे दुसरं, बरोबर का नाही? तर तुम्हाला सांगते एक मिनटं, क्लिअर दिसत नव्हतं व्यवस्थित थोडंसं, तर त्याच्यामुळे ना हे झालंय कॅमेरा तरी पण असा हेच नाही, लाईटीमुळे थोडासा फोकस वेगळा पडतोय। तर हां मी सांगते की काय झालंय काय नाही ते। तर भरपूर अशा कमेंट आहे की ती जोर सांगत नाही तोवर तुम्ही बघू नका। माझा व्हिडिओचा टाईम कधी असतो 5 ते 5:30, आणि माझ्या तो टाईम येईपर्यंत म्हटलं की आता सांगते मी, कारण भरपूर जण वेटिंगवर आहेत की काय झालं आहे काय नाही, सगळ्यांना इच्छा असते ऐकण्याची। तर काही जणी पण अशा बोलतात की अरे ती सांगत नाही लय भाऊ चढला आहे ना असं काय, त्यात काय चढायचं आहे भाऊ? अजिबात नाही, असं काहीच नाही, भाऊ बी वगैरे काय नाही चढला। आणि असं सगळेजण म्हणतात की आता दुसरा कंटेंट नको का, हां आता झालंय म्हटल्यानंतर हा कंटेंटच झाला ना एक प्रकारे, की काय मुलगा झाला आहे काय मुलगी झाली हे मीच नाही तर सगळेजणं करतात, तर मग त्यात काय दाखवायला। तर जास्त काय मी वेळ घेत नाही आहे। तर एक कमेंट अजून आली होती की मुलगाच झाला असणार आहे कारण ताई खूप खुश आहे, असं काही नाही, मुलगी जरी झाली किंवा मुलगा जरी झालं आम्ही तेवढंच खुश आहे, कारण आमच्या तोंडातून एकदा तरी, कारण आपल्याला एक साधी अपेक्षा असती जे होईल ते सुखरूप असावं, आई आणि बाळ सुखरूप असावं, ते आहेत, त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहेत, हे कारण आहे त्याचं मी खुश असण्याचं। बाळ झाले हे तर आहेच कारण, मी आत्या झाले हेच कारण तर वेगळं आहेच मी खुश होण्यासाठीचं, पण मी अशी नाही आहे की मुलगा झालाय म्हणून खुश आहे आणि मुलगी झाली म्हणून नाराज आहे, अजिबात नाही। कारण आपण स्वतःच एक मुलगी आहे त्याच्यामुळं आपण एक स्त्री जन्माला आली तर आपण का नाराज व्हावं ना, बरोबर की नाही? अजिबात नाही तसं भेदभाव अजिबात नाही, मुलगी झाली तरी तेवढाच ना आनंद आहे, मुलगा झाला तरी तेवढाच आनंद आहे, आणि सगळ्यांनी हे करायला पाहिजे, अजिबात नाही असा भेदभाव करायचा, कारण त्या बाळ जन्माला येण्यालाच तेवढ्याच कळा सोसल्या जातात, तेवढंच तिला त्रास झाला असतात, तेवढेच महिने पोटात वाढलेलं असतं, त्याच्यामुळे एक आई त्या बाळ झाली मुलगा झाली किंवा मुलगा झाला ह्याच्या भेदभाव ह्याच्यामध्ये भेदभाव करत नाही, तर आपण कोण आहे तुम्ही, आम्ही कोण आहे भेदभाव करणारे? अजिबात नाही, दोन्ही झालं तरी आम्हाला तेवढाच आनंद आहे। तर पहिल्यांदा सांगते की नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे कारण लेबर पेन सुरू झाले आणि भरपूर जणांना वाटत होतं की सीजर झाले की काय, कारण आदल्या दिवशी मी सांगितलं होतं की सीजर करायची वेळ आलेली कारण सिच्युएशन पण तशीच होती, पण अचानक तिला लेबर पेन सुरू झाले आणि अचानक नॉर्मल अशी डिलिव्हरी झाली नैसर्गिक पद्धतीने, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही। आणि थोडेफार टाके वगैरे पडतातच, ते आजकाल सगळ्यांनाच पडतात, त्याच्यामुळे काय हे नाही, पण सुखरूप आहे दोघं पण। हां थोडंसं बी पी वगैरे वाढला होता तिचा, जोपर्यंत ते हे नव्हतं होत तर ते नॉर्मल आहे, बी पी कमी जास्त होतच असतं सगळ्यांचा ह्या सिच्युएशनमध्ये। तर दुसरं मुलगा झाले का मुलगी झाली, तर मी पेढा घेऊन गेले त्याच्यामुळे काही जणी म्हटल्या की हां मुलगा झाला असेल, असं अजिबात नाही, ती कोणी का असाना, पेढा एक आनंदाचं प्रतीक आहे नाही का, आनंद व्यक्त कर, आपल्याला जेव्हा आनंद होतो किंवा गुड न्यूज मिळते तेव्हा आपण पेढे वगैरे देतो, हां मुलीच्या टायमाला बर्फी देतात ही गोष्ट वेगळी आहे, पण पेढा आणि बर्फी काय, आणि स्नेहानी पेढा उचललेला आठवते तुम्हाला, स्नेहानी तिच्या ढोवाळ्या जीवनामध्ये उचललेला पेढा, त्याच्यामुळे भरपूर जणांना असं वाटत असेल की मुलगा झाला आहे किंवा काय झालं आहे, आणि पोटावरनं पण ठरवतात की मुलगा झाला, त्याच्यामुळे भरपूर अशा कमेंट आहेत की मुलगा झाला असणार, आणि कारण पोटवरनं असं तसं पेढा उचलला असं मी पेढे वाटले ह्याच्यावरनं,
भरपूर सारे, तर असं काहीच नाही आहे. आपल्याला झाली आहे मुलगी, आमच्या घरी आलेले लक्ष्मीच्या पावलांनी तिचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. असं नाही की मुलगा झाला नाही म्हणून आम्ही नाराज आहे, असं अजिबात नाही आहे. माझ्या चेहऱ्यावर तेवढीच खुशी तुम्हाला अगदी अगोदरपासून दिसत असेल जेवढी आत्ता मुलगी झाली तरी तेवढीच आणि मुलगा झाला तरी तेवढंच, अजिबात नाही. कारण त्या आईला फरक नाही, तर आपल्याला कोण, आपण कोण करणार आहे फरक? देवाने याच्यामध्ये फरक नाही केला तर आपण कोण? आणि मुलगा मुलगी काय हो, सेमच आहे ना. तर त्याच्यामध्ये आनंद आणि दुःखीचं काय प्रश्न आहे तेव्हा? अजिबात नाही. तर मुलगी झालेली आनंदाच्या, सॉरी, लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरी आलेली आहे मुलगी कन्यारत्न. माझ्या भावाला काल परवा कधी 30 तारखेला झालेले, त्याच्यामुळं आम्ही सगळे खूप खुश आहोत ह्यासाठी. आणि भारी वाटते कारण ते एक फिलिंगच वेगळी असते, आत्या होण्याची फिलिंग जी आहे ती वेगळी असते. मग ते मुलाची असो किंवा मग मुलीची असो, दोन्हींचे, कारण ते आम्हाला आत्या बोलणार आहे ना, त्याच्यामुळं फिलिंग ही खूप छान वाटते, खरंच खूप भारी वाटते. एक वेगळं सुख असते मावशी होण्यात, एक वेगळं सुख असतं आत्या होण्यामध्ये, एक वेगळं असतं स्वतःची मुलं होण्यामध्ये, वेगळं असतं जावेची. तुम्ही आता बघितलंच असेल की रुपालीला जेव्हा मुलगी झाली होती तेव्हा पण मी खूप आनंदात होते, कारण बाळ होणं ते महत्त्वाचं असतं ना. एक आई आई एका मुलाला जन्म देत असते तेव्हा ती असा विचार नाही करत की मला मुलगा होणार की मुलगी होणार, फक्त आपलं बाळ जे आहे ते सुखरूप व्हावं, ह्या जगात यावं, तर हीच मापक अपेक्षा असते. तशीच आमची पण आहे आणि आम्हाला मोठ्या टेन्शनमधून सुटका मिळाली होती, त्याच्यामुळे आमच्या चेहऱ्यावरती भरपूर सारा आनंद होता, आत्ता पण आहे. तर दादांनी मला फोन केला होता, दादा मला म्हणले की आपल्या घरी लक्ष्मी आलेली आहे, तर खरंच खूप आनंद गगनात मावत नव्हता, भारी. कारण लक्ष्मी येते ते बापाचं काय म्हणतात ते, लक्ष्मीच्या पावलांनी येत असते बापाची जी गरिबी असते ती दूर करायला. असं भरपूर ठिकाणी असतं की लक्ष्मीचा जन्म झाला आणि सगळं हे बदलून गेलं चित्र, असं असतं. तर ती पण भारी, म्हणजे आत्ताच तिच्या घर अपेक्षा नाही आहेत की तिने यावं आणि आमचं घर फार संपत्तीने भरावं, असं तिच्या डोक्यावर अजिबात हे नाही ठेवायचं. आली आहे सोन्याच्या पावलांनी, आली आहे लक्ष्मीच्या पावलांनी, आली आहे. आणि एक सिरियल पण लागली बघा लक्ष्मीच्या पावलांनी, तशीच आलेली आहे लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये. खूप भारी वाटतंय सगळ्यांना. आणि कोणच असं नाही की कोणाला दुःख होतं की मुलगाच व्हायला पाहिजे किंवा मुलगीच व्हायला पाहिजे, काहीच नाही. पहिलीच मुलगी आहे आणि त्यामध्ये आम्ही सगळेजण खुश आहोत, खूप भारी वाटते. तर सांगितली तुम्हाला आनंदाची गोष्ट एकदाचं, पण हे ऐकायला भारी वाटत असतं की मुलगा होणार की मुलगी झाली असेल, हे ऐकायला भारी वाटत असतं. आम्ही पण तसंच आनंदी आहोत, भारी वाटते. आणि जायचं आहे लवकरच तिला भेटायला सगळ्यांनी, म्हणजे मम्मी ते म्हणतात की कधी येईल, कधी येशील, कधी येशील, सगळेजण विचारत आहेत मला. तर बघू आता यांना सुट्ट्या वगैरे असेल तर मला जावं लागेल लवकरच, नाही तर मग डायरेक्ट उन्हाळ्यामध्ये तिला बघावं लागेल मला. तर असं आहे. तर लक्ष्मी आली लक्ष्मीच्या पावलांनी, भारी वाटतंय. तर चला आता पुढचं काय असणार आहे, काय म्हणतात त्याला, पुढचं खूप शॉपिंग वगैरे करूशी वाटते तिच्यासाठी, काय काय घेऊशी वाटते काय काय, कारण छोटंसं असणार आहे ना सगळ्यांमध्ये. आत्तापर्यंत तिकडं गेल्यानंतर आरवचे लाड होते, रोहिणीचा मुलगा, माझ्या बहिणीचा मुलगा. आता त्याच्यानंतर पण छोटंसं बाळ आले, इथं आल्यानंतर प्रिशाचा लाड होता जास्त, म्हणजे त्याच्यापेक्षा आता छोटंसं आले तर त्या छोट्याच्या बाळाचा जास्त लाड होत असतं. बरोबर, कोणत्या पण घरामध्ये जे छोटंसं असतं तर ते मोठ्यांचा थोडासा कमी कमी व्हायला लागतो, असं नाही की आपण त्याला हेच टाकतो, पण त्यांचा कमी कमी व्हायला लागतो. आणि आता छोट्याशी जास्त काळजी, जास्त लाड, त्याचे बोबडे वगैरे बोलणं वगैरे सगळं हे असते. तर आता दोघंजणं सगळे सुखरूप आहेत, काही असं अडचण आलेली नाही आहे. आणि चाकणलाच आहे ती, म्हणजे पुण्याला, त्या दिवशी प्रश्न विचारत होते की कुठे आहे ती, तर चाकणला तिच्या माहेरी आहे, हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झालेली आहे आणि नॉर्मल झाली ती मोठी गोष्ट. कारण ह्या वेळेला ह्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये कोण नॉर्मल होत नाही जास्त, डॉक्टर सीजरच करतात, पण तिचं नॉर्मल झालं माझ्यासारखं एकदम सोपी डिलिव्हरी म्हणतात तशी. तर तिला म्हटलं त्रास झाला का गं तुला, कारण आपण विचारतो ना त्रास झाला का, ती म्हटली नाही एवढा त्रास नाही झाला, फक्त शेवटचे 5-10 मिनिटं जे होते ते खूप असतात. आता मुलाला एखादा जन्म द्यायचा म्हटल्यानंतर थोडा त्रास सहन करावा लागतोच प्रत्येक आईला, बरोबर का नाही? तर चला तुम्हाला सांगितली गुड न्यूज, कमेंटमध्ये सांगा आता.
कशी वाटली आपली लक्ष्मी आलेली आहे. आणि बर्फी न्यायचं काहीच नाही, पण आपला पेढा जो असतो, गुड न्यूजचा पेढा जो असतो तोच मी दिलेला आहे. बर्फीचं काही, बर्फी मला आवडत पण नाही जास्त खाण्यासाठी, पेढाच आवडतं त्यासाठी मी पेढे वाटले होते. असं काय नाही की मी तुम्ही काय म्हणतात आजा तुझा पण असं अजिबात नाही आमच्या घरात नाहीच. माझ्या वडिलांना 3 मुली झालेत, आम्ही तिघीजणी, तिघींचा लाड एकापेक्षा एक, तिघींना समान, कोणाला जास्त नाही कोणाला कमी नाही, सगळ्यांना समान. अजिबात माझ्या आई वडिलांनी आमच्या तिघींना पण पोसण्यामध्ये अजिबात कोणत्या प्रकारची काटकसर नाही केली ना कोणतं काहीच नाही. तर आता तिथं एकदम छोटंसं तिथं नातवंड असणार, त्याचं किती लाड असतील घरामध्ये. तर भारी वाटतं. तर आता चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल मी कधी जायचं आहे काय, तर सगळं नियोजन करावं लागेल कधी जायचं आहे काय, तर ते नंतर सांगते तुम्हाला. बाय.